नमस्कार मित्रांनो, जनरल नॉलेज एसपी या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, शिक्षक भरतीसाठी जे पवित्र पोर्टल होतं त्या संदर्भात आजची अपडेट आहे। भाजप सरकारच्या काळात 10,000 शिक्षक भरती करण्याचा जो निर्णय झाला होता, त्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, जवळपास 1 लाखाच्या वर अर्ज आले होते। त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या भरतीबाबत अनेक तक्रारी शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड आणि विभागाच्या सचिवांकडे आल्या, त्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यात आली। त्यामुळे ही 10,000 जी रिक्त पदांची शिक्षक भरती आहे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली। आपल्यासारखे बरेच विद्यार्थी या भरतीसाठी अहोरात्र कष्ट घेत होते, मन लावून अभ्यास करत होते, पण शेवटी सर्वांच्या पदरी काय तर निराशाच आली। या भरतीमध्ये मागील सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी भरतीशी संबंधित पात्रता यादीत गैरव्यवहार केलेले आहेत। काही शिक्षकांच्या आर्थिक व्यवहाराबाबत पण तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आलेल्या आहेत। तर मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो बघा, पवित्र पोर्टलची फाईल झाली गायब। तर जी शिक्षक भरती जी 10,000 पदांची होती त्याची जी फाईल आहे तीच गायब झालेली आहे। गेल्या सरकारचा शिक्षक भरतीचा निर्णय वादात, तर सविस्तर बातमी तुम्हाला मी वाचून दाखवतो। तर बघा मित्रांनो, राज्यातील स्थानिक स्वराज्य खासगी अनुदानित शाळांमधील 10,000 शिक्षकांच्या भरतीसाठी मागील भाजप सरकारच्या काळात निर्माण केलेल्या पवित्र पोर्टलची फाईल मंत्रालयातील शालेय शिक्षण विभागाच्या कार्यालयातून गहाळ झाली आहे। या पोर्टलवरून शिक्षक भरती करण्याबाबतचा मागील भाजप सरकारचा निर्णय वादात सापडला आहे। तर जी 10,000 पदांची भरती होणार होती त्याची जी फाईल आहे पवित्र पोर्टलची ती गायबच करण्यात आलेली आहे। पोर्टलवर काही पात्र उमेदवारांची निवड करताना मागील सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी पात्रता यादीत गैरव्यवहार केला असल्याचा संशय आहे। तर बघा मित्रांनो, या यादीमध्ये पण काही अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केलेला आहे, मात्र याबाबतची सगळी माहिती असलेली महत्वाची फाईलच या विभागातून गायब झाली आहे। तर हा गैरव्यवहार केल्यानंतर ही फाईलच गायब करण्यात आलेली आहे। शिक्षकांच्या मेगा भरतीसाठी हे पवित्र पोर्टल निर्माण केले होते, या माध्यमातून 10,000 इतक्या शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचा निर्णय झाला होता। या भरतीसाठी निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि खाजगी शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार होती, त्यासाठी 1,16,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। तर या 10,000 पदांच्या भरती प्रक्रियेसाठी 1,16,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते। त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर या भरतीबाबत अनेक तक्रारी शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड आणि विभागाच्या सचिवांकडे आल्या, त्यामुळे ही भरती प्रक्रिया जी आहे ती थांबवण्यात आली। मागील सरकारमधील काही अधिकाऱ्यांनी या भरतीशी संबंधित पात्रता यादीतही गैरव्यवहार केलेले आहेत। काही शिक्षकांच्या आर्थिक व्यवहारांबाबतच्या तक्रारी शालेय शिक्षण विभागाकडे आलेल्या आहेत। काही शिक्षक संघटनांनी न्यायालयाच्याही दरवाजे ठोठावले आहेत, त्यामुळे याबाबत शालेय शिक्षण विभागाला पवित्र पोर्टल बाबतच्या फाईल मधील माहितीच्या आधारे बाजू मांडायची आहे। शिक्षक भरती बाबतची सर्व माहिती या फाईल मध्ये आहे, परंतु ही फाईलच गायब आहे। शालेय विभागात शोधाशोध सुरू आहे। या भरती प्रक्रियेत काही अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्यानेच ही फाईल गायब होण्यामागे त्यांचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। तर बघा मित्रांनो, आणि आता विषय असा आहे की उमेदवारांनी काय करायचं, तर यामध्ये कसं करणार, कोण काय झालं, तर हा सर्वात मोठा गोंधळ आहे मित्रांनो। याबद्दल आवाज उठवणं हे आपलं कर्तव्य आहे। तर मित्रांनो, असे काही अपडेट्स असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहील। तसेच यामध्ये फ्रॉड पण झालेला आहे, ते होऊ नये यासाठी तुम्ही सर्वांनी आवाज उठवला पाहिजे। शिक्षक भरती असो किंवा इतर सर्व राज्य शासनाच्या भरती असो, त्या संदर्भात अपडेट साठी आपल्या चॅनेलशी कनेक्टेड राहा। चॅनेलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।